आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. लोकसहभागातून बुलढाणा जिल्ह्यातील जनुना तलावाचे रूप पालटत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सुमारे 150 वर्षापूर्वी जनुना तलावाची निर्मिती झाली. तेव्हापासून खामगाव शहरासह परिसरातील अनेक गावांना या तलावातून पाणी पुरवठा होत होता. मात्र मध्यंतरीच्या काळात या तलावात गाळ साचल्यानं जलसाठा कमी होऊ लागला. त्याच्या खोलीकरणाकडे दुर्लक्ष केल्यानं तलाव आज रोजी संपूर्णपणे कोरडा पडलाय. याची झळ खामगावसह परिसरातील नागरिकांना बसली. शिवाय परिसरातील मुक्या जनावरांना पिण्याचे पाणी मिळण्यास झाले होते, म्हणून काही रोटरी क्लब व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत या तलावातील गाळ काढण्याचं ठरवलं. स्वतः पुढाकार घेऊन दानशूर लोकांनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलंय. आज पाहता पाहता या तलावातील लाखो ब्रास गाळ काढला गेला आहे. खामगावच्या वतीनं गुढीपाडव्यापासून या जनुना तलावाचा गाळ काढण्याचं कार्यक्रम सुरू आहे. रोटरी क्लबचे सर्व अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सेक्रेटरी, त्यांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यांचं जीवाचं रान करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोजचे कमीत कमी 100 ट्रॅक्टर्स, 4 GCP, 3-4 पोकलँड हे कंटिन्यू काम करत आहेत. आणि पर डेचा खर्च किमान 1 लाखाचा खर्च आहे. मी सगळ्या खामगावकरांना विनंती करतो की सगळ्यांनी खारीचा वाटा उचलून आपल्या कष्टाच्या पैशातून 10,000, 20,000, 50,000 द्यावे, जेणेकरून या कार्याला अजून अश्वगती प्राप्त होईल, जेणेकरून दुष्काळाची परिस्थितीचा सामना हा शेतकऱ्याला व्यवस्थित करता येईल. रोटरी क्लब खामगावद्वारे जनुना जलसंवर्धन प्रोजेक्ट 2019 हा सुरू करण्यात आलेला आहे. गुढीपाडवा दिनांक 6 तारखेपासून हा आजपर्यंत अविरत जवळपास सुरू आहे आणि साधारण 83 ते 85 ट्रॅक्टर आणि 12 ते 15 ट्रक आणि 4 JCB आणि 3 प्रोक्लॅन हे जवळपास 12 तास रोज 2,000 ते 2,500 गाळ शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतात टाकत आहेत आणि शेतकऱ्यांची शेती फलद्रूप होण्याच्या दृष्टिकोनातून हे खूप उपयोगी आहे. त्याचप्रमाणे या जनुना तलावाचा पाण्याची क्षमता खूप वाढणार आहे आणि त्यामुळे खामगावकरांना ह्याचा खूप मोठा लाभ होणार आहे. जनुना तलाव जवळपास इंग्रजकालीन हा तलाव असण्याला 150 वर्ष झालेल्या बांधकामाला, ह्या 150 वर्षामध्ये आतापर्यंत ह्या जनुना तलावावरून पहिले सुरुवातीला खामगाव शहराची पाणीपुरवठा योजना ह्या तलावावरून सुरू होती. मध्यंतरी वाढीव पाणीपुरवठा आल्यामुळे इथला पाणीपुरवठा खामगाव शहराकरता बंद करण्यात आला, कारण तिथं फिल्टर प्लांट वगैरेची व्यवस्था असल्यामुळं. नंतर ह्या तलावातलं पाणी हे आजूबाजूच्या शेतीच्या उपयोगात, औद्योगिकच्या उपयोगात, तसेच जनावरांच्या पिण्याकरता फार मोठं हे साधन होतं. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये पाणी, पावसाळा हा फार कमी झाल्यामुळं पाणी त्या तलावात थांबणं कमी झालं. त्यामुळे प्रथमच 150 वर्षामध्ये प्रथमच हा तलाव पूर्ण सुकाटन कोरडाठण पडलेला आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली, मिरज रोड, मिरज.